राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि अजूनही आंदोलक मागे घेण्याच्या तयारीत नाही, त्याचा आढावा घेतलाय संभाजीनगरवरून आमचे प्रतिनिधी विजय सोनवणे यांचा। बघूया नेमका काय सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत आणि काय त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत। जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। तोपर्यंत जुनी पेन्शन योजना मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार नाही म्हणजे नाही, अभी नाही तर कभी नाही। एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, अभी नाही तो कभी नाही, अभी नाही तो कभी नाही। तोपर्यंत जुनी पेन्शन सरकार लागू करणार नाही तोपर्यंत माघार नाही म्हणजे नाही। शासनाला हा आमचा स्पष्ट इशारा आहे। हा बेमुदत संपाचं जे हत्यार आहे ते आम्ही असंच संकल्प अधिवेशन पण चालू आहे। महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी या संपासाठी आले आणि सकाळी रात्री 12 वाजेपासूनच संपाला सुरुवात झालेली आहे आणि 100% हा संप आमच्या पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत असाच चालू राहील। कारण याच्यासाठी तारीख नाही आहे, पण जोपर्यंत आमची मागणी मान्य झाली की हा संप संपेल तोपर्यंत अटळच आहे। कुठच्याही धमकीला पत्रकाला कुठचीही आमची संघटना भीक घालणार नाही। आहे त्या गोष्टीला सामोर जाऊन आमच्या न्याय हक्कासाठी जोपर्यंत एकच मिशन जुनी पेन्शन आमची मागणी आपण मान्य करणार नाही तोपर्यंत हा कामगार एकजुटीने हा संप चालू आहे। सकाळी 8 वाजेपासून संपाला सुरुवात झाली आहे। घाटी प्रशासनाने सकाळी 7 वाजेपासून संप सुरू आहे। फक्त इमर्जन्सी वार्ड या ठिकाणी चालू आहेत आणि आमच्या मागण्या या जोपर्यंत मागण्या होणार नाही तोपर्यंत संप अधिक असा। आजचा हा जो 14 मार्चपासूनचा जो आमचा संप आहे त्यात आमची एकच संविधानिक मागणी आहे, मागणी म्हणण्यापेक्षा ते आमचा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आणि जुनी पेन्शन हे आम्हाला लागू झाली पाहिजे तेवढीच आमची रास्त मागणी या सरकारकडे आहे। परंतु सरकारचं धोरण इंग्रजापेक्षाही खतरनाक धोरण आहे, थोड्या फोडीचं राजकारण करण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे। या मानसिकतामुळे आमच्या शासकीय कर्मचाऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि भविष्यातही त्याचं नुकसान होईल हे आम्हाला शाश्वती असल्यामुळे आम्ही आमच्या जुन्या हक्काची जी पेन्शन आहे याची मागणी लावून धरलेली आहे। ते स्वतः खासदार आमदार पेन्शन घेऊन बसलेले आहेत, त्यांनी एकतर त्यांचं स्वतःचं पेन्शन सोडावं नाहीतर आमची ही जी मागणी आहे ती तात्काळ मान्य करावी। ही मागणी जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा हा संप थांबणार नाही आहे, याची शासनाने आता गंभीर दखल घेणे गरजेचं आहे।